जय शिवराम मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये। आजपर्यंत मला भरपूर डीएम्स येत होते, कारण आता जस्ट नवीन बॅच सुरू झाली आहे। आत्ताच त्यांचं एक फर्स्ट लॅब एक्झाम पण झाली आहे CPPची। सो फर्स्ट मॉड्यूल त्यांचं कम्प्लीट झालं आहे। सो त्याच्या रिलेटेड भरपूर साऱ्या क्वेरीज डीएम्स मला येत होते की लॅब एक्झामबद्दल, आणि आजचं टॉपिक पण लॅब एक्झाम आहे की किती इम्पॉर्टंट आहे, किती प्रायोरिटी दिली पाहिजे, किती महत्त्व दिलं पाहिजे त्याला। भरपूर सारे डीएम्स आहेत मला लॅब एक्झामचं, असं करू कसं करू, टेन्शन आलं आहे, CPPची समजत नाही, CPPची खूप डेप्थमध्ये जाते आहे। आणि हा टॉपिक फक्त लॅब एक्झामबद्दल नसून भरपूर गोष्टी आहेत ज्या मी सांगणार आहे, कोणत्या इम्पॉर्टंट गोष्टीवरती फोकस केलं पाहिजे, म्हणजे ज्याने की आपल्याला CCला चांगला स्कोअर होईल आणि प्लेसमेंट होण्याचे चान्सेस जास्त असतील। सो भरपूर दिवस झालं व्हिडिओ आले नाहीत माझे, सो मी गावाकडे गेलो होतो थोडंसं रिलॅक्स चिल करायला सगळ्या वातावरणामधून, सगळ्या ज्या हेक्टिक हेक्टिक शेड्यूल जे असतं, एकदा जॉबला आल्यानंतर आपल्याला सगळ्यात पहिले सुरुवातीला आपला जेव्हा सडाकला असतो आपण तेव्हा वाटतं आपल्याला जॉब मिळावा, पण त्यानंतर वाटतं की या पहिली लाईफ भारी होती। लॅब एक्झाम एवढ्या खरंच इम्पॉर्टंट आहेत का, हा एकदम बेसिकली जेन्युइन क्वेश्चन आहे। म्हणजे जेव्हा आम्ही पण जेव्हा सडॅकमध्ये होतो, जेव्हा पण सडॅकच्या लॅब एक्झामसाठी आम्ही पण खूप जास्त स्ट्रेस घ्यायचो, पण ॲट द एंड जेव्हा एक एंड मॉड्यूल राहिली किंवा एक लॅब एक्झाम राहिलं, सो तेव्हा वाटलं की यार आपण कशासाठी म्हणजे एवढं स्ट्रेस घेतला आणि किती दिवस का एवढं टेन्शन घेतलं त्यासाठी। गरज नसताना आपण त्या गोष्टींना जास्त प्रायोरिटी दिली, ज्या गोष्टींना प्रायोरिटी देणं गरजेचं नव्हतं, ओके। आणि त्यावेळेस नंतर वाटलं की आपण या गोष्टी सोडता या गोष्टींवरती जास्त फोकस केलं असतं तर आज चांगला जॉब भेटला असता लवकर आणि लवकर भेटला असता। सो ॲट द टाईम आम्ही जेव्हा प्लेसमेंटमध्ये सफर करत होतो तेव्हा असं या गोष्टींमधून आम्ही गेलो, कारण मी माझे 3 ते 4 कॉलेजमध्ये मित्र आहेत त्यांना विचारलं होतं मी लॅब एक्झामबद्दल, मधून मी स्वतः शिकलो आहे। सो मला माहिती की लॅब एक्झाम खरंच किती इम्पॉर्टंट आहे। आता भरपूर सारे मुलं नेम करत आहे की कसं हँडल करायला पाहिजे, आता लगेच एक आठवड्यापूर्वी सुरू झालं होतं, आता लगेच लॅब एक्झाम कशी असेल, किती हार्ड असेल, सारे तुम्ही भरपूर सारं टेन्शन घेऊन रात्रभर जागून लॅब एक्झामसाठी प्रिपेअर करताय तुम्ही। म्हणजे मी तुम्हाला सांगतो खरंच नाही इम्पॉर्टंट तेवढं ते, आत्ता लॅब एक्झामचे जे मार्क्स असतात ते कुठंच काउंट होत नाहीत, लक्षात ठेवा। जे तुमचे टेस्ट होतात त्याचे मार्क्स कुठंच काउंट होत नाही, तुमच्या सर्टिफिकेटवरती येतं, तर ते सर्टिफिकेट आपल्याला प्लेसमेंट झाल्यानंतर मिळतं, सो प्लेसमेंट सुरू झाल्यानंतर मिळतं। सो या गोष्टी मॅटर करत नाही, तुम्ही सगळ्यात महत्त्वाचं फोकस करा तुमच्या कॉन्सेप्टवरती, कोडिंगवरती, कोडिंगचा फ्लो कसा आहे, आपल्याला कोड स्निपेट करता येत का प्रॉपर, DSAवरती फोकस करा, रिॲक्टवरती फोकस करा, SQLवरती फोकस करा, या 4-5 गोष्टी आहेत ज्या आपल्याला जॉब देणार आहेत, मग त्याच्यावरती फोकस करा, ना की ते लॅब एक्झाम। आम्ही पण त्यात चुक्या केल्या, पण तुम्ही नका करू, ॲट द एंड तुम्हाला पण कळून जाईल की उगाच आपण फोकस केला त्याच्यावरती, तर नसताना जास्त टाईम त्याला दिला, त्याच्याऐवजी आपण जर दुसऱ्यावरती फोकस केला असतं तर आपण आज वेगळ्या ठिकाणी असतो किंवा आपला कॉन्फिडन्स आज चांगला असता। सो माझं परत एकदा सांगणंच आहे, मी माझा स्वतःचा एक्सपिरियन्स सांगतो, माझ्या मित्रांचा आम्ही जे फेस केलं स्वतः, खरंच लिटरली सांगतो लॅब एक्झामचे मार्क्स कुठेही काउंट होत नाहीत, त्यामुळे तुम्ही त्याचा स्ट्रेस घेणं सोडून द्या। तुम्ही फक्त आता जेवढं शिकवत आहे मॉड्यूलमध्ये ठीक आहे त्याच्यावरती कॉन्सेप्ट चांगले फोकस करा। आणि तुम्हाला सांगतो की ज्यांच्या लॅब एक्झाम राहिल्यात किंवा ज्यांच्या एक्झाम बॅक आहेत, नंतर री लॅब एक्झाम होतात लास्टला, जेव्हा तुमची सगळे एंड मॉड्यूल संपून जातात, सगळे मॉड्यूल संपून जातात, तेव्हा तुमच्या लॅब एक्झाम परत होतात, आणि त्यावेळेस कोणीही कसलंही स्ट्रिक्ट बघत नाही, कोणी कसं पण पास होतं, कोणी कॉपी करतं, काही होतं, भरपूर गोष्टी होतात आणि प्रिपेअर राहा त्यासाठी। एवढं काय नाही होऊन जाणार आहे, सगळे कोणीच असं नाही जे लॅब एक्झाममध्ये फेल झाले, सगळेजण कॉपी करून काय करून काय, प्रत्येकाने प्रत्येक इन्स्टिट्यूटमध्ये ह्या गोष्टी होतात। मी सनबीम सांगतोय, ISSB सांगतोय, ॲक्ट सांगतोय, कोणीच असं एवढं लॅब एक्झाम ठेवून नाही येत, कारण ज्याने की CCला बसता येणार नाही मुलांना असं कोणीच करत नाही, कोणतं इन्स्टिट्यूट करत नाही। सो माझं सांगणं हेच आहे की तुम्ही त्या गोष्टींना नका जास्त प्रायोरिटी देऊ, तुम्ही तुमचं कन्सेप्ट झालं, तुमचं प्रॅक्टिस झालं याच्यावरती फोकस करा। अजून एक गोष्ट सांगायची झाली तर भरपूर मुलं लॅब एक्झाम किंवा लॅब अटेंड करणं, लॅबमधले जे असाइनमेंट करणं, नाही याला जास्त खूप जास्त फोकस नका देऊ। तुम्हाला जेवढं मिनिमम 4, 5, 7, 10 असाइनमेंट मिळतात त्यातल्या 2-4 करून टाका, बाकीच्या सगळ्या कॉपीज करतात मुलं, कोणाकोण पण घेतात। म्हणजे हे आम्हीच केलं आहे, असं नाही की आम्ही पण खूप सगळं सिन्सिअरली केलं, आम्ही अजिबात नाही, आमचे एक दोघंच मुलं होते जे सिन्सिअरली सगळे असाइनमेंट कम्प्लीट करायचे, आम्ही त्यांची कॉपी करायचो। सो अशा गोष्टी आहेत, सगळ्यांनी तेच केलेलं आहे,
तुम्ही पण तेच करा ना की वेगळं काही करायला लावू नका, एक्स्ट्रा एक्स्ट्रा टाइम नका देऊ त्याला, ज्या गोष्टी इम्पॉर्टंट नाही आहेत त्याला एक्स्ट्रा टाइम देऊ नका जो गरजेचा नाही आहे अजिबात. त्याच्यामुळं तुमचा एवढा व्हॅल्युएबल टाइम जो तुम्ही डी एस एला तुमच्या रिॲक्टला देऊ शकता, ज्याच्या ज्याच्यावरती आपला जॉब मिळणार आहे, त्या गोष्टींना जास्त टाईम द्या ना की या गोष्टींवरती. होप तुमचं सगळ्यांचे डाऊट क्लिअर झाला असेल लॅब एक्झामबद्दल. यानंतर प्लीज कोणी डी एम मला कोणाचा डी एम आला नाही पाहिजे की मला लॅब एक्झामचं टेन्शन आलं आहे. ठीक आहे, आता एक मॉड्यूल झाले लॅब एक्झामचं, एक लॅब एक्झाम झाली, हळूहळू एवढं फास्ट सगळं होऊन जाणार आहे. तर तुम्ही प्रिपेअर राहा त्यासाठी, खूप टाईम कमी राहतो, कळत नाही आपला टाईम कसं जाईल. तुम्हाला असं वाटेल की आता भरपूर टाईम आहे भरपूर टाईम आहे, असे मॉड्यूल एवढे फास्ट संपवत नाही की तुम्हाला कळणार नाही की सी सी कधी आली. सो त्यामुळं पहिल्यापासून परत सांगतो, कन्सेप्टवरती फोकस ठेवा, ज्याने की तुमच्या इंटरव्ह्यू आणि सी सीसाठी हेल्प होईल. डी एस ए, डी एस नंतर एस क्यू एल, रिॲक्ट, आता ॲपटी, म्हणजे या ज्या गोष्टी आहेत ज्या प्लेसमेंटसाठी लागणार आहेत त्या गोष्टींवरती जास्त फोकस करा ना की ह्या लॅब एक्झाम किंवा ज्या अननेसेसरी गोष्टी आहेत, लॅब एक्झाम झाल्या, तुमच्या लॅब्स झाल्या, असाइनमेंट झाल्या, आणि ते जे मॉड्यूल टॉपर वगैरे असतात त्याच्या माझे मागं नका लागूस, अजिबात नाही. भरपूर जण आता मॉड्यूल टॉपर व्हायला बघतात लॅब एक्झाममधून जास्त मार्क्स स्कोर करायचा. ठीक आहे, भरपूर जण लॅब एक्झाम, तुम्हाला सांगतो आमचा टॉपर होता लॅब एक्झामचा टॉपर, प्रत्येक मॉड्यूलचा टॉपर होता, वैशाख होताच होता पण दुसरा एक होता जो लॅब एक्झामचा टॉपर होता, तो त्याचे 20 कॉल संपले तो प्लेस नाही झाला, स्टील तो जॉब शोधतो आहे, त्याला अजून जॉब नाही आहे. सो लक्षात ठेवा, असं नाही की जो टॉपर आहे त्याला जॉब मिळेलच आणि जो लोअर आहे त्याला जॉब नाही मिळणार असं नाही आहे काही. इतर सेडॅकमध्ये भरपूर गोष्टी उलटपुलट्या येतात, जो हुशार असतो त्याला जॉब मिळतो असं नाही आहे, लक मॅटर करतं, भरपूर साऱ्या गोष्टी आहेत. माझे तुम्ही प्रिव्हियस व्हिडिओ बघा, त्याच्यामध्ये मी ऑलरेडी सांगितलं आहे कोणत्या कोणत्या गोष्टी मॅटर करतात, सीसीपी बॅडी झालं, तुमचं लक झालं, तुमचं मेहनत झालं, म्हणजे या गोष्टी, तुमची बॅच, सीसी मार्क्स, तुमचं 12वीचे मार्क्स, सो डिग्रीचे मार्क्स, हे म्हणजे भरपूर गोष्टी आहेत. असं नाही की एकच गोष्ट आहे कोणती तरी ज्याच्यावरती तुम्ही एकदम स्टक होऊन बसा, असं नाही आहे ते बा. बी प्रिपेअर फॉर दॅट. ओके, सो होप तुमचे सगळ्यांचे डाऊट्स क्लिअर झाले असतील. मला परत परत डीएम्स करा की मला कोणत्या ह्याच्यावरती व्हिडिओ बनवायचा आहे. सध्या मी जॉब आणि अभ्यासावरती थोडा फोकस करतो, मला पण आता अभ्यास करायचा आहे थोडासा. सो होप तुमच्या गोष्टी क्लिअर झाल्या, आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करू शकता. सो थँक्यू, जय शिवाय.